जर भुजबळ साहेबांनी शिवसेना सोडली नसते तर त्याच्या आधीच मुख्यमंत्री झाले असते. नेहमी अशा कार्यक्रमांमध्ये काय बोलावं हा एक प्रश्न असतो, आणि विशेषतः भुजबळ साहेबांच्या या वाढदिवशी 75 वर्ष पूर्ण झाली का पदार्पण पूर्ण. योगायोग असा आहे की देशाच्या स्वातंत्र्याला सुद्धा 75 वर्ष होत आहेत. भुजबळ साहेबांचं कौतुक मी करण्याची आवश्यकता नाही, कारण ते करण्याची आवश्यकता असती तर तुम्ही एवढे जमलेच नसता. पण साहजिकच आहे की गेल्या ऑक्टोबर म्हणजे गेल्या नाही 3 वर्षापूर्वीच्या ऑक्टोबरमध्ये पवारसाहेब कोणी सांगितलं असतं की 3 वर्षानंतर भुजबळ साहेबांच्या 75 वर्षाला मला बोलवलं जाणार आहे आणि आपण सगळे एका व्यासपीठावरती येणार आहोत, तर दारं कोणाचा विश्वास नसता बसला. पण असं म्हणतात कोणी माना अथवा नका मानू, नियतीचं मन, नियतीच्या मनात काय असतं कल्पना नाही. कदाचित तिच्या मनात हेच असेल की आता नेमक्या मर्द लोकांच्या हातामध्ये मशाल देण्याची आवश्यकता आहे. आणि दादा तुम्ही जे बोललात की 4 महिने तुम्हाला अधिक मिळाले असते तर भुजबळ साहेब मुख्यमंत्री झाले असते, मी थोडं करेक्शन करतो. जर भुजबळ साहेबांनी शिवसेना सोडली नसते तर त्याच्या आधीच मुख्यमंत्री झाले असते. आणि सरकार वाचवण्यामध्ये ते किती वाकबगार आहेत हे मला आत्ता तुम्ही सांगताय, तेव्हा सांगायला पाहिजे तुम्ही. मी पण लावून दिलं असतं कामाला. पण एक गोष्ट नक्की की आता आम्ही धक्काप्रूफ झालेलो आहोत. म्हणजे असं म्हणतात की जपानला जर एखाद दिवशी भूकंप नाही झाला तर लोक जरा परेशान होतात की आज काय भाई भूचल नाही हुआ. पण पहिला आणि मोठा जो धक्का बसला आम्हाला कुटुंबियांना मानसिक, तो भुजबळ साहेब आपण जेव्हा शिवसेना सोडली त्यावेळेला. म्हणजे माला बसला धक्का, बाळासाहेबांना बसला. आम्ही तर आत्तापासून ते किती वर्ष वजा करा त्या वयाचे होतो. आणि ते म्हणजे आपला एक कुटुंबातला माणूस आपल्याला सोडून जाऊ कसा शकतो हाच एक मोठा धक्का होता. राग वगैरे हा नंतरचा भाग, ते राजकारणाचा भाग झाला, पण आपला माणूस हा जाऊ शकतो हा एक मोठा धक्का होता. आणि तो त्यातून सावरताना मानसिकदृष्ट्या नाही म्हटलं तरी आम्हाला खूप वेळ लागला. एक गोष्ट आणखीन चांगली केली की तुम्ही बाळासाहेब असतानाच हे सगळं मिटवून टाकलं. घरी आलात, बाळासाहेबांनी तुमचं स्वागत केलं, मग ते आपलं जो काही वैरभाव हा शब्द जरा फार टोकाचा झाला, पण मतभेद होते ते मिटवून टाकले, ते फार चांगलं झालं. फक्त त्यावेळेला एकच कमी राहिली, जर मा असती तर आणखीन बरं झालं असतं. ठीक आहे, ह्या गोष्टी काही आपण ठरवून होत नसतात. 75 वर्ष पूर्ण करून पुढे जात असताना जेव्हा आपण मागे बघतो प्रत्येकाचंच वय हे वाढत असतं. म्हणजे बाळासाहेब सांगायचे, माझे आजोबा सांगायचे की वयाने माणूस मोठा होत असतो, पण जो तो ज्या क्षणी विचाराने थकतो त्या क्षणी तो वृद्ध होतो. आणि म्हणून तुम्ही काय फारूख साहेब काय आजही तुमचं वय तुम्हाला तुम्ही मानायला तयार नाही आहात. कोण 75 आहे ते म्हणतात मी अजून 75 नाही, अजूनही काय 16 वर्ष लागले की नाही कल्पना नाही अजून. पण याची तरुण मनाची, आणि नुसती तरुण मनं असून चालत नाही, त्या तरुण मनामध्ये एक ईर्ष्या असावी लागते, जिद्द असावी लागते. मग अशी पुस्तक प्रकाशन करताना आपल्या तुम्ही मला माहीत नाही तुम्ही शिवसैनिक आहात, त्यांनी सांगितलं की 2 नायक, एका बाजूला शिवसेना प्रमुख, एका बाजूला पवारसाहेब. आणि हेच खरं मोठं काम असतं आणि मोठं भाग्यही आहे की आयुष्यामध्ये 2 उत्तुंग व्यक्तिमत्व मार्गदर्शक म्हणून त्यांना मिळाली, लाभली, असं भाग्य फार क्वचित लोकांच्या आयुष्यात येतं.
पण या दोन्ही नायकांचा त्यांनी दुरुपयोग कधी केला नाही आणि त्यांच्याकडनं जे पाहिजे ते घेऊन स्वतःची वाटचाल त्यांनी स्वतः ठरवली म्हणून आणि म्हणूनच आज 75व्या वर्षी सुद्धा भुजबळ साहेब तुम्ही तरुण आहात. एक नवीन समीकरण आपण 2.5-3 वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये नवे देशामध्ये जन्माला घातलं, महाविकास आघाडी. थोरात साहेब आहेत, काँग्रेसच्या वतीने आलेले आहेत, राष्ट्रवादी तर स्वतः पवार साहेब आहेत. आणि हे समीकरण आपण यशस्वीपणे चालून दाखवलं होतं 2.5 वर्ष यशस्वीपणाने. आणि ते बघितल्यानंतर पोटामध्ये गुब्बारा येणं साहजिक आहे. आणि तो आल्यानंतर या पद्धतीने आता सरकार पाडून प्रत्येक गोष्टीला, ज्याचा उल्लेख अजितदादांनी केला, किती खालच्या पातळीवरती जायचं, म्हणजे जो उल्लेख थोरात साहेब तुम्ही केला, ती सगळी ते जे विधान भवन होतं, विधानसभा होती, त्याची उंचीच वेगळी होती. नुसते मजले नाही, FSI नव्हता, वैचारिक FSI जास्त होता. आणि मी स्वतः एकदा दोनदा केशवराव धोंडगेंचं भाषण सुद्धा तिकडे येऊन गॅलरीत ऐकलेलं आहे. आधी जसं छगनराव शिवसेनेचे एकमेव आमदार होते, त्यांच्या आधी वामनराव महाडिक एकमेव आमदार होते पोटनिवडणुकीत, ती सुद्धा पोटनिवडणुकीच. आणि त्यावेळेच्या मुख्यमंत्र्यांनी, वसंतराव नाईकांनी शिवसेना प्रमुखांना फोन करून सांगितलं होतं की बाळासाहेब तुम्ही काय माणूस पाठवलं, एक माणूस पाठवलाय, पण तो बोलायला उभा राहिला की सगळं सभागृह स्तब्ध होऊन त्याचं भाषण ऐकत असतं. हल्ली बघितलेलं आहे मी कोण काय बोलतंय, कोण काय बोलायचं, कशाचा धरबंध असतो नसतो, पुन्हा काय बोललं तर हक्कभंग म्हणून प्रस्ताव जायचा आमच्या झिरवळ साहेबांकडे, त्याच्यामुळे मी त्याच्यावरती काही बोलत नाही. पण सतत आणि सतत राजकारणाचा विचार करण्यापेक्षा विचाराने राजकारण करणं किती गरजेचं आहे हेच कोणी विचार करत नाही आहे. मला पाहिजे, सगळं पाहिजे, आणि प्रतिस्पर्धी कोणी शिल्लकच राहतं का म्हणे नाही. प्रतिस्पर्धी करी म्हणजे भुजबळ साहेब एक अत्यंत चांगलं उदाहरण आहे की त्यांचा राजकीय जन्म शिवसेनेत झाला. आणि मागेच तुम्ही सांगितलं की सुदैवाने तुमची पहिली निवडणूक तुम्ही हरलात, कारण तेव्हा त्यांचं वयच नव्हतं उमेदवारी अर्ज भरण्याचं, तरी सुद्धा उमेदवारी दिली गेली, ते लढले, जिंकला असता तर काय हा पंचायत हा प्रश्न त्यांना पडला होता, पण सुदैवाने तेव्हा ते पडले. पण आयुष्यातली पहिली निवडणूक हरून सुद्धा माणूस जिद्दीने उभा राहिला आणि जे काय करायचं ते त्यांनी करून दाखवलेलं आहे. बेळगावमध्ये तुम्ही जे गेला होता तिथं कमालच आहे, म्हणजे तो जर फोटो कोणी पाहिला तर माझ्यावरती आणखीन आरोप होईल, बघितलं हिंदुत्व यांनी कसं सोडलेलं आहे. हे अशा लोकांबरोबर मांडीला मांडी लावून बसल्यावर यांच्या 75व्या वाढदिवसाला कौतुक करायला गेले, हिंदुत्वच सोडलं. हे असं नसतं कधी. एक आत्ता सुद्धा मी थोडंसं बोलून म्हणजे शुभेच्छा देऊन मी निघणार आहे, कारण मग अशी जे अजितदादांनी सांगितलं की कोर्टात प्रत्येक गोष्ट आपल्याला कोर्टात जावं लागते, मैदान मिळालं पाहिजे, कोर्टामध्ये जा. अरे हिम्मत असेल तर मैदानात या ना तुम्ही. माझी तर तयारी आहे, मी मैदानात उतरलेलो आहे. आम्हाला मैदान कसं मिळणार नाही ह्याच्यापेक्षा मैदान दोघांनी मिळून एकत्र या, एका व्यासपीठावरती येऊ, एका मैदानात येऊ आणि होऊन जाऊ दे काय व्हायचं ते. मी आल्या आल्या फारुख साहेब भेटले, तशी माझी काही गाठभेट होत नाही, कारण एकतर वयाचं अंतर आहे आणि महाराष्ट्र ते काश्मीरचं अंतर पण खूप मोठं आहे. पण बाळासाहेब आणि त्यांची एक चांगली मैत्री होती आणि आल्या आल्या मला म्हणाले की अजिबात घाबरू नकोस, लढ वडिलांसारखा लढ. ही लढाई काय आपण सोडणार नाही. आणि कपिलजी तुम्ही म्हणालात भुजबळ साहेबांचा तुम्ही वादळ म्हणून उल्लेख केला, अशी अनेक वादळं शिवसेनेने अंगावर घेतलेत, पण त्यावेळेला ही अशी अनेक वादळं सोबत सुद्धा होती आणि आत्ता सुद्धा ह्या वादळामध्ये हे एक वादळ आणि अख्खं राष्ट्रवादी काय काँग्रेस काय सगळीच मोठी मोठी वादळ, शरद पवार साहेब आहेत वादळ निर्माण करणारे, हे सोबत असल्यानंतर आणि वादळ असो पाऊस असो न डगमगता उभे राहणारे, त्याच्यामुळे एवढी सगळी आणि तुम्ही सोबत असल्यानंतर मी तर लढाईच्या क्षणाचीच वाट बघतोय. असो मी जास्त बोलत नाही तर भुजबळ साहेब म्हणतील कौतुक माझं आहे का तुझं आहे.
सांगायला गेलं तर जुन्या आठवणी खूप आहेत, पण त्याच्यामध्ये मी आता काय रमत नाही. मी भुजबळ साहेबांना खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो. तुमची पहिलीच 75 आहे, पुढच्या 75 पण सोबतच राहा, बोलवा. आणखीन काय बोलू मी. हे तुमच्या हातात आहे. नुसतं तुम्हाला पण एक सांगतो, नुसतं नेत्याचा जय जयकार करून चालणार नाही. भुजबळ साहेब आगे बढो, पवार साहेब आगे बढो, अरे बढतोय, सोबत येणारच का? नाही तर घोषणा दिल्यानंतर आम्ही आगे बढणार आणि पाठी वळल्यानंतर कोणीच नाही. तर तसं नाही चालणार. ही लढाई केवळ माझी एकट्याची, शिवसेनेची नाही, ही आपल्या सगळ्यांची, आणि विशेष म्हणजे आपल्या देशाच्या 75व्या वर्षी देशाच्या स्वातंत्र्याची पुन्हा दुसरी लढाई आहे. आणि त्याच्यासाठी ही जी एक नुसती निशाणी म्हणून नाही तर विचारांची धगधगती मशाल आहे, ती घेण्यासाठी मला खरंच मनापासून समाधान आहे, आनंद आहे की शिवसेना प्रमुखांचा जुना साथी सोबती परत राष्ट्रवादीच्या माध्यमातून का होईना. प्रफुल्लजी गडबड करत नाही, मी राष्ट्रवादीच्या म्हणजे जाताना एकटे गेले, येताना अख्खी राष्ट्रवादी सोबत घेऊन आले. आणि नुसती राष्ट्रवादी नाही तर काँग्रेस सुद्धा सोबत घेऊन आले. तर अशा या आमच्या छगनरावांना खूप खूप उदंड निरोगी दीर्घ आयुरायुष्य लाभो अशी मी ईश्वरचरणी आणि शिवचरणी प्रार्थना करतो. आणि जरा आपली माफी मागून, सगळ्यांची माफी मागून मी निघतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.